वेरी वेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू। आजचा आपला टॉपिक आहे रेडॉक्स रिॲक्शन। सो आजपर्यंत तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स पाहिले असतील रेडॉक्स रिॲक्शनचे, किंवा आपण डेली लाईफमध्ये ती ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करतो ही जी रिॲक्शन आहे तो हीसुद्धा रिॲक्शन काय आहे, रेडॉक्स रिॲक्शनच आहे। सो आपण भरपूर सारे ठिकाणी रेडॉक्स रिॲक्शन ऑब्झर्व करतो। तर आपण ब्रिदिंग करत असताना रेडॉक्स रिॲक्शन कशी, ज्यावेळेस आपण काय करतो ऑक्सिजन घेतो आपल्या बॉडीमध्ये, त्यावेळेस काय होतं सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स होतं। सो सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स झाल्यानंतर सेलमध्ये रेस्पिरेशन होतं, सेलमधला आपण ज्यावेळेस ब्रिदिंग करतो तो ऑक्सिजन सेलमध्ये इंट्रोड्यूस होतो, आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर तिथं काय होतं की जे तुमचा ग्लुकोज आहे तो ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं की काय होतं जे काय कार्बन डायऑक्साईड आणि जे काय वॉटर असेल ते फॉर्मेशन होतं। मग ही जी टोटल रिॲक्शन आहे तीसुद्धा रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन। देन कंबर्शन, ज्यावेळेस आपण एखादं फ्युअल बर्न करतो तीसुद्धा रिॲक्शन जे आहे ते काय आहे, कंबर्शन आहे। कारण फ्युअल मीन्स हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन हायड्रोजन अँड कार्बन, ओके। सो हायड्रोकार्बन याच्यामध्ये सुद्धा काय होतं, ज्यावेळेस आपण फ्लेम किंवा आपण काय करतो बर्न करतो त्यावेळेस त्याच्यामधनं जे काय गॅसेस बाहेर पडतात त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन्ही रिॲक्शन्स काय होतात, ऑकर्स होतात। याला आपण काय म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन। आणखी जर आपण पाहिलं रस्टिंगची, एव्हरीवेअर तुम्ही आयन सगळीकडे पाहिलं असेल, मग आयनची जी रिॲक्शन आहे ती कोणाबरोबर होते, इयर, आपल्या आसपासचे जे काय इयर म्हणतो आपण त्याच्याबरोबर रिॲक्शन होते। देन ऑक्सिजन, देन वॉटर, या सगळ्यांबरोबर काय होते रिॲक्शन होते, आणि रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं देर इज अ प्रोडक्शन ऑफ रस्ट, ओके। रस्टचं काय होतं फॉर्मेशन होतं, आणि ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या आहेत रेडॉक्स रिॲक्शन, ओके। सो आपण आपल्या डेली लाईफमध्ये हे एक्झाम्पल्स पाहिले असतील, बट ॲक्च्युली व्हॉट डू यू मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन, तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय की त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा दोन्ही ज्या रिॲक्शन्स आहेत ते सायमल्टेनियसली घडतात, मग या रिॲक्शनला काय म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन, ओके। हां तर बघा सगळ्यांनी आपण पाहतो रेडॉक्स रिॲक्शन, तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन्स काय होतात, बोथ रिॲक्शन्स आर ऑकर सायमल्टेनियसली, इट इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिॲक्शन, ओके। सो व्हॉट डू मीन बाय ऑक्सिडेशन रिॲक्शन, तर बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय, तर एखाद्या रिॲक्शनमधनं त्याच्यामध्ये पाच फॅक्टर्स आहेत त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन पाच फॅक्टरमध्ये आपण डिफाईन करू शकतो। कशी, तर बघा फर्स्ट जो आहे तो ऑक्सिडेशन मीन्स काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, याला काय म्हणायचं ऑक्सिडेशन। दुसरं रिमूवल ऑफ हायड्रोजन इन टर्म्स ऑफ हायड्रोजन इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन। देन थर्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, रिमूवल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन। फोर्थ ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो निगेटिव एलिमेंट, ओके। अँड देन फिफ्थ इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन। सो इट्स होल अबाउट द ऑक्सिडेशन, ओके। इंट्रोडक्शन ऑफ ऑक्सिडेशन, ज्यावेळेस आपण आपल्याला कुठल्या टर्म्समध्ये विचारले या टर्म्समध्ये आपण काय करू शकतो याची डेफिनेशन जे आहे ते लिहू शकतो, ओके। सो बघा हे आहे तुमचे पाच फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऑक्सिडेशन डिफाईन करू शकता, ओके। तर बघा याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणू शकतो, ओ आय एल। ओ आय एल म्हणजे काय, ऑक्सिडेशन इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा लॉस म्हणायचं ऑक्सिडेशन इज लॉस, त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन जर लॉस होता असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ ओ आय एल, इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ ऑक्सिडेशन, ओके, रिॲक्शनचा। देन रिडक्शन, ओके, रिडक्शन।
सी हे टोटली अपोजिट आहे, ऑक्सिडेशनच्या टोटली अपोजिट रिडक्शनमध्ये असतं. तर कसं बघा, याच्यामध्ये काय होतं, आता रिडक्शन आहे, रिडक्शन म्हणजे काय असेल तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. देन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो, हायड्रोजनला ॲड करतोय, ऑक्सिजनला डिरेक्टली बाहेर काढून टाकायचा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, देन ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. ओके, देन फोर्थ इज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो निगेटिव एलिमेंट. देन फिफ्थ इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड एज अ रिडक्शन. ओके, सो याला आपण काय म्हणू शकतो, एकदम शॉर्ट फॉर्मसाठी रिंग लॉस जे आहे तुमचं, आता इथं ह्याच्यामध्ये काय आपल्याला लॉस जे रिडक्शन जे आहे. ओके, सो रिडक्शन, इकडे काय बोललं आपण लॉस म्हणलंय, तर इथं काय आपला गेन, रिडक्शन मीन्स गेन. ओके, ऑलवेज कीप इन माइंड की रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, हा आर आय एन आणि हा जी याच्यापासून आपण काय तयार केलं आहे, रिंग. तर रिंग लक्षात ठेवायचं आणि हे ऑइल लक्षात ठेवायचं, मीन्स रेडॉक्स मीन्स काय, ऑइल रिंग. ओके, ऑइल रिंग लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन मीन्स लॉस आणि रिडक्शन मीन्स गेन. याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे जे आहे, तर या दोघांच्या रिॲक्शन्स ज्या आहेत तर त्या आपण पाहणार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण काय करतो आहे, ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन्स लिहितो आहे आणि या साईडला काय करतो आहे, रिडक्शनच्या डेफिनेशन. आता आपल्याला हे दोन्ही जे आहेत ते आपण रफ करून काय करू, रिडॉक्सची रिॲक्शन लिहू आणि त्याचे एक्झाम्पल पाहूया. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं होतं इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर असेल, ओके, ते पाहूया आपण. तर पहा, रेडॉक्स रिॲक्शन, इन दिस रिॲक्शन बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, बोथ रिॲक्शन्स आर ऑकर सायमल्टेनियसली, इट इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. ओके, आपण हे जे नाव आहे रेडॉक्स हे कसं आलं, तर पहा, रेड मीन्स रिडक्शन अँड ओ एक्स मीन्स ऑक्सिडेशन. ओके, सो रेडॉक्स हे जे नाव आहे हे नाव कसं आलं असेल, तर पहा सगळ्यांनी, रेड. ओके, रेड, रेड मीन्स रिडक्शन अँड ओ एक्स मीन्स ऑक्सिडेशन. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत या रिॲक्शन्स काय होतात, सायमल्टेनियसली ऑकर्स होत आहेत कोणामध्ये, हे जे आहे रिडक्शनमध्ये. ओके, जस्ट टेक अन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, इफ ZN means zinc is reacted with the hydrochloric acid to form ZnCl2 plus H2. Okay, so first of all we will balance here the chemical reaction. So here is a 2 and here is only 1, here is a 2, here is only 1, so 2. So this is a balance reaction, 2H, 2Cl, 2Cl and one is zinc. Okay, so this is a balanced chemical reaction. And what happen in this reaction here, zinc and there is a hydrogen. Okay, so in this reaction oxidation and reduction reaction will be happen. How this reaction is happening, so see here, oxidation state of zinc is a zero.
ओके सो ऑक्सीडेशन स्टेट ऑफ जिंक इज जीरो और ऑक्सीडेशन नंबर इज ऑल्सो जीरो. ओके सो जिंक एंड इन दिस रिएक्शन सो वी विल कैलकुलेट हेयर ऑक्सीडेशन स्टेट ऑफ जिंक इन दिस जिंक क्लोराइड. सो फर्स्ट आपल्याला जर झिंकचे काढायचे झिंक क्लोराईडमध्ये तर पहिल्यांदा काय करायचं ज्यांचे काढायचे त्याला एक्स म्हणायचं. देन देर इज अ टू क्लोरीन मॉलिक्यूल आर देअर सो क्लोरीन पजेस मायनस वन चार्ज इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस इज झिरो. सो एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. देन एक्स इज इक्वल टू हा मायनस इकडे गेला तो झाला प्लस प्लस टू. ओके सो झिंक क्लोराईडमधली ह्या झिंकची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली झिरो. ओके झिरो सॉरी झिंक क्लोराईडमधली प्लस टू आणि जो आपला नॉर्मल झिंक होता त्याची जी काय ऑक्सिडेशन स्टेट आहे ती झिरो आहे. सो झिरोमधनं काय झाली टू झाली म्हणजे इथं काय झालं देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं काय झालं इथं लॉस झाला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जर इथं इलेक्ट्रॉनचं लॉस झाला तर आपण त्याला काय म्हणतो वाय एल. सिम्पल लक्षात ठेवायचं. देन हा जो आहे एच सी एल. आता एच सी एलमधले हायड्रोजनचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. देन कसं कॅल्क्युलेट करणार आपण. ओके इफ लक्षात घ्या ही जी व्हॅल्यू असेल तर ही व्हॅल्यू आपण इथं लिहित नाही किंवा इथं काउंट करत नाही. ओनली कशासाठी काउंट करतो जर इथं जर व्हॅल्यू असेल तरच आपण सबस्क्रिप्टला जर व्हॅल्यू असेल तरच त्यावेळेस काय करतो टू मॉलिक्युल्स आहे थ्री मॉलिक्युल्स आहे ते काउंट करतो. त्याच्यामुळं हायड्रोजन जो आहे तो एक्स प्लस सी एल जो आहे तो वन इंटू चार्ज असतो मायनस वन अल्जेब्रिक सम झिरो. सो एक्स जो आहे तो एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो. सो एक्स इज इक्वल टू हा मायनस वन इकडे शिफ्ट झाला तो काय झाला प्लस वन. सो हायड्रोजनची जी काय ऑक्सिडेशन स्टेट आहे याच्यामध्ये ती आहे प्लस वन. क्लोरीनची ऑलवेज असते मायनस वन. ओके सो ही क्लोरीनची स्टेट जी आहे ती काय होते याच्यानुसार म्हणजे चार्ज जो आहे तो याच्यावरती सी एल मायनसवरती वनच मायनस वनच राहणार. ओके सो याच्यावरती सुद्धा मायनस वन आणि हा हायड्रोजन जो आहे तो याच्यावरती याच्यावरती झिरो. का झिरो कारण लक्षात घ्या की ज्यावेळेस हा एलिमेंट हा फ्री स्टेटमध्ये असतो कुठल्या कंपाऊंडबरोबर किंवा कुठल्या एलिमेंटबरोबर तो रिॲक्शन करत नाही त्यावेळेस त्याची जी का ऑक्सिडेशन स्टेट जी असते ती असते ऑलवेज झिरो. आणि ऑलवेज कीप इन माइंड की ज्यावेळेस आपण काय करतो त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो त्या कंपाऊंडवरती कुठलाही चार्ज नसेल तर त्याची अल्जेब्रिक सम ही ऑलवेज झिरो असते. ओके या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे ते रोल्स जे असतील रोल्स असतील भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ऑक्सिडेशनमध्ये काय मग ते ऑक्सिडेशनमध्ये परत काय प्रत्येक टर्मनुसार त्याचे एक्झाम्पल वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर